आज जे काय आहे ना ते वैयक्तिक स्वतःचे जीवावर आहे. फेमस लोकांच्या गर्दीत राहून हिम्मत मिळते, ओळख नाही. नमस्कार भावांनो, जय शिवराय. आपल्या यूट्यूब चॅनल टेक विथ मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणे फुल कडक झालेला आहे. आणि जर तुम्हाला पण अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला अलाइट मोशनचं मोडेपिकी दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केले आहे ते पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल. जर मित्रांनो तेथून ते मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे आपले टेलिग्राम चॅनल. टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला उद्या मिळून जाते. मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. तर भावांनो, प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो, आजच्या एडिटिंगला चालू करा. तर सर्वात अगोदर आपल्याला जे पण मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून ते डाउनलोड करून घ्या आणि बिटमार्क आणि सेकिफिक लिंक अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, जो आपण बिटमार्क आणि सेकिफिक इथं इम्पोर्ट केलेला आहे ते तुम्हाला इथं प्रोजेक्ट ऑप्शनवरती जायचं आहे आणि तिथं बघून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथं बघू शकता आपण बिटमार्क आणि सेकिफिक इथं इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण इथं बिटमार्क ओपन केल्यानंतर इथं ज्या लाल लाईन्स आहेत त्या आपल्याला इथं बुकमार्क आणि बिटमार्क केलेले आहेत. तर मित्रांनो, स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथं एक बॅकग्राऊंडला एक इमेज ॲड करायची आहे. तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचा एक इमोजी दिलेला आहे तुम्हाला, तो इथं बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो याला थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं वरल्या साईडला इथं सेट करायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं सेट केल्यानंतर त्यावरती टॅप करायचं आहे. बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जायचं आहे आणि त्याची ओपेसिटी आपल्याला अशा प्रकारे आपण कमी करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो 50% मी त्याची ओपेसिटी करून घेतलेली आहे. यानंतर मित्रांनो आज आपण इमोजी ॲड केलेला आहे याची साईज आपल्याला अशा प्रकारे इकडं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथं 6.15 जी बीट आहे त्या बीटपर्यंत करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 6.15 बीटपर्यंत बॅकग्राऊंडच्या इमेजची साईज करून घेतल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो इथे एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर फोल्डर ओपन करायचा आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथं दिलेला आहे. इथं ॲड करून घेतल्यानंतर बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जायचं आहे. लाईटनमध्ये जाऊन इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो स्क्रीन केल्याच्या नंतर पुन्हा मोयन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. सॉरी मित्रांनो, तो क्रॉस झालेला आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती टॅप करून आपल्याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि बघूया जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे तो तुम्हाला ज्या ठिकाणी सेट करायचा आहे त्या ठिकाणी इथं ठेवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं खाल्ल्या साईडला इथं सेट करून घेतलेला आहे. तर यानंतर मित्रांनो आपण जो बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेली आहे त्या इमेजपर्यंत त्याच इमेजपर्यंत मित्रांनो आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तो ठेवायचा आहे. तर त्या बीटवरती यायचा आहे. त्या व्हिडिओची जो साईज आहे त्या बीटनंतरच इथून कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण कट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला इथं टेक्स्ट पेज ॲड करून घ्यायचे आहे. तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे. फोल्डर ओपन करायचं आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर मित्रांनो आज जे काही आहे ना अशा प्रकारची जी PNG आहे ती आपल्याला स्टार्टिंगला ठेवायची आहे. त्या इमेजला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. त्या जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याच्यावरती ॲड केल्या अशा प्रकारे आपण ॲड केल्यानंतर पुन्हा मित्रांनो आपल्याला पहिल्या बीटवरती यायचं आहे. पहिल्या बीटच्या नंतरचा जो स्टार्टिंगचा जो भाग आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. त्याचनंतर मित्रांनो सेकंड बीटवरती यायचा आहे. त्या पण बीटच्या नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं नेक्स्ट बीट ॲड करू म्हणजे नेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो आपला पहिला टेक्स्ट आहे तिथं ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं सेकंड टेक्स्ट ॲड करायचा आहे. तर त्यासाठी पुन्हा आपल्याला फोल्डर ओपन करायचा आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा जो
टेक्सपेंज आहे तो आपल्याला सेकंड नंबरला ॲड करून घ्यायचा आहे वैयक्तिक स्वतःच्या जीवावर. इथं ॲड करायचं आहे आणि त्याला झूम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण झूम केल्यानंतर इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर याची साईज आपल्या थर्ड बीटपर्यंत करून घ्यायची आहे आणि मित्रांनो त्या बीटच्या नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं दोन PNG ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर मित्रांनो जो आपला थर्ड म्हणजे इमेज आहे म्हणजे PNG आहे ती इथं ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं ॲड करून घेतलेलं आहे. ॲड केल्यानंतर याला थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं सेट करून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं दोन PNG ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं आणखी एक PNG ॲड करून घ्यायचं आहे. तर पुन्हा फोल्डर ओपन करायचं आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर अशा प्रकारची जी PNG आहे फेमस लोकांच्या गर्दीत राहून त्या PNG इथं ॲड करून घ्यायचं आहे तिसऱ्या नंबरला आणि आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे त्या व्हिडिओच्या वरती. अशा प्रकारे आपण सेट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला इथं ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. 4.29 बीटवरती यायचं आहे आणि त्या बीटच्या नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं पुन्हा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर ज्या अशा प्रकारची हिंमत मिळते ओळख नाही अशा प्रकारची जी इमेज PNG आहे तिथं ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर याला पण झूम करायचं आहे आणि तर अशा प्रकारे आपल्याला इथं झूम करून घ्यायचं आहे थोडंसं आणि इथं सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपण सेट करून घेतलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला आपण PNG जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो इथं खाली व्हिडिओचा थोडा जो पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इथं सर्व ज्या आपल्या टेक्स्ट PNG होत्या त्या इथं ॲड करून घेतलेल्या आहेत. तर यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपल्या ज्या मॉडेलच्या इमेजेस आहेत त्या इथं ॲड करून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो आपण मॉडेलच्या इमेजेस ॲड करून घेऊया. पुन्हा फोल्डर ओपन करायचा आहे आणि आपली ज्या आपला जो मॉडेल आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण या इमेजेस इथं ॲड करून घेत आहोत. तर मित्रांनो बीटपर्यंत त्या इमेजची साईज करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सेकंड इमेज ॲड करून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं दोन इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथं सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो मी सर्व इमेजेस ॲड करतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थितरित्या सर्व इमेजेस इथं सेट करून घेतलेले आहेत. मित्रांनो प्रत्येक इमेज आपल्याला दोन बीटच्या मध्ये सेट करून घ्यायची आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला या इमेजेसवरती शेक इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथं ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो जो पहिला शेक इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर त्यावरती टॅप करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण बिटमार्क केलेला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर स्लाइड करायचा आहे आणि जे मित्रांनो पहिला टेक्स्ट आहे यावरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटमध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला पुढे यायचं आहे पुढल्या टेक्स्टवरती पण तोच सेक इफेक्ट जो आहे तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो याचप्रमाणे मी चारही जे आपण टेक्स्ट ॲड करून घेतलेले आहेत त्यावरती आपला हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घेतो. अशा प्रकारे आपण चारही टेक्स्ट म्हणजे आपल्या PNG आपण ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथं आपल्याला एक ब्लॅक शॅडो ॲड करून घ्यायचा आहे. फोल्डर ओपन करायचा आहे आणि जो आपला ब्लॅक शॅडो आहे तो इथं ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण ब्लॅक शॅडो ॲड केल्यानंतर याला खाल्ल्या साईडला इथं सेट करायचं आहे. मित्रांनो या इमेजवरती आपल्याला इथं ब्लॅक शॅडो दिसत नाही. तर लास्टपर्यंत आपण या ब्लॅक शॅडोची साईज वाढवून घेऊया आणि मग आपण या ब्लॅक शॅडोला इथं सेट करून घेऊया. मित्रांनो इथं ब्लॅक शॅडो सेट झालेला आहे. यानंतर आपल्याला इथं थोडंसं या ब्लॅक शॅडोला झूम करून घ्यायचं आहे. तर त्यावरती टॅप करायचं आहे आणि झूम करून घ्यायचं आहे. वरल्या साईडला थोडंसं सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं सेट केल्यानंतर पुन्हा एकदा स्टार्टिंगला यायचं आहे. म्हणजे जिथून आपण ब्लॅक शॅडो ॲड केलेला आहे तिथे यायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो इथं एक टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे. तर वैयक्तिक नावाची एक टेक्स्ट PNG तुम्हाला दिलेली आहे ती इथं ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण इथं ॲड केल्यानंतर याची साईज तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार इथं सेट करायची आहे आणि इथं खाल्ल्या साईडला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं सेट केल्यानंतर याची साईज आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायची आहे. मित्रांनो आपला एकच लास्टचं एक काम राहिलेलं आहे.
की या इमेजेसवरती आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर नेक्स्ट शेक इफेक्टवरती टॅप करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो, जिथून आपल्या इमेजेस स्टार्ट होतात त्या इमेजेसवरती यायचं आहे. इमेजेसवरती आल्यानंतर प्रत्येक इमेजवरती आपल्याला हाच जो शेक इफेक्ट आहे तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक इमेजवरती आपला जो शेक इफेक्ट आहे तो इथं पेस्ट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक इमेजवर आपला जो शेक इफेक्ट आहे तो इथं पेस्ट करून घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो, आपला जो लोगो आहे तो इथं सेट करायचा आहे. पुन्हा बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडला जी पुन्हा मित्रांनो इथं बॉर्डरची इमेज ॲड करायची आहे आणि आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.